ह्या एकाच लोणच्यात कारळाची चटणी आणि लसणाच्या चटणीची चव येणार आहे. ज्यांना कारळाची आणि लसणाची चटणी खायला आवडते त्यांना हा लोणच्याचा प्रकार खूप आवडणार आहे. ह्या लोणच्याला कारळाचा खार, खुरासणीचा खार, कारळ आणि लसणाचं लोणचं म्हणतात. हे लोणचं वर्षानुवर्ष टिकतं. ह्या लोणच्यामध्ये फार काही मसाले नसतात. हे लोणचं बनवणं खूप सोपं आहे आणि जेवणामध्ये रोज तुम्ही ह्या लोणच्याचा वापर केला तर तुम्हाला कारळाची चटणी वेगळी बनवण्याची गरज देखील पडणार नाही. एकदम रसरशीत आणि चवदार असं हे लोणचं 4 दिवसात खाण्यासाठी तयार होतं. ह्या लोणच्यामध्ये जो मुरलेला लसूण असतो तो जसं जसं लोणचं जुनं होईल तसं तसं अजूनच चवदार लागतो. तोंडाला चव नसेल तर ह्या लोणच्याने कारळामुळे आणि लसणामुळे तोंडाला खूप छान चव येते. तुम्ही हे लोणचं साध्या वरण भातासोबत, पोह्यासोबत किंवा साध्या खिचडीसोबत खाऊ शकता. कोणत्याही प्रकारच्या साध्या भाजीसोबत देखील तोंडी लावू शकता. लोणच्याचा हा प्रकार बनवण्यासाठी म्हणजेच कारळाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम कारळ घेतलेलं आहे. कारळ निवडून घ्या. निवडून घेतल्यानंतर हे कारळ तडतड असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कारळ भाजते वेळेस एकसारखं हलवत राहा आणि एकदम स्लो गॅसवरती कारळ भाजून घ्या. कारळ फार खरपूस असं भाजू नका, नाहीतर मग लोणच्याला कडवट चव लागेल. आता इथे हे कारळ चांगलं भाजून तयार आहे. आता हे भाजलेलं कारळ एका पसरट ताटामध्ये काढून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कारळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे मी 2 किलो कैरीचं लोणचं करणार आहे. त्याच्यासाठी 200 ml तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी तिळाचं तेल वापरत आहे. तुम्ही ह्या लोणच्यामध्ये तिळाचं तेल, सरसोचं तेल किंवा करडीचं तेल वापरू शकता. कोणत्याही प्रकारच्या लोणच्यामध्ये तुम्ही सरकी रिफाईंड ऑइल देखील वापरू शकता, म्हणजे कॉटन सीडचं जे तेल असतं ते वापरू शकता. त्याने देखील लोणच्याला खूप छान चव येते. पण लोणच्यामध्ये सोयाबीन किंवा पाम तेल वापरू नये, त्यामुळे लोणच्याला खूप उग्र वास येतो आणि लोणचं चिकट होतं व खराब होतं. हे थंड झालेलं कारळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आता ह्या 2 किलो कैरीच्या फोडी मी अशा करून घेतलेल्या आहेत. फोडी केल्यानंतर त्यामधील सर्व कोळी आणि पाचट काढून टाकलेलं आहे. 2 किलो कैरीसाठी इथे मी 150 ग्रॅम खडे मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. खडे मिठामुळे ह्या लोणच्याला खूप छान चव येते. वाटून घेतलेलं कारळ शंभर ग्रॅम, घरी दळलेली हळद पावडर, 200 ग्रॅम हा लसूण असा सोलून घेतला आहे. लसणाच्या अख्ख्या पाकळ्या आपल्याला ह्या लोणच्यामध्ये वापरायच्या आहेत. ही 100 ग्रॅम गावरान राई म्हणजेच मोहरी, लाल मोहरी कच्चीच मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आता हे वाटून घेतलेली मोहरी ह्या लोणच्याच्या मिश्रणामध्ये टाका. ह्या लोणच्याला चांगली तिखट चव येण्यासाठी इथे मी 150 ग्रॅम ताज्या लाल पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या लोणच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू नका. हिरव्या मिरच्या जर का वापरल्या तर लोणचं लवकर खराब होईल आणि ते काळपट दिसेल. ह्या ताज्या लाल मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. लाल तिखट देखील ह्या लोणच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, पण लाल तिखट टाकल्यामुळे ठसका लागतो. पण ह्या ताज्या लाल मिरच्या जर का मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वाटून मग लोणच्यात टाकल्या तो लोणच्याला खरड्याची देखील चव लागते. ह्या लोणच्याला कारळ खरड्याचं लोणचं देखील म्हणतात, कारळ लसणाचं लोणचं देखील म्हणतात. हे लोणच्याचा हा प्रकार अतिशय जुना प्रकार आहे.
आजकाल हा प्रकार मार्केटमध्ये विकतसुद्धा मिळत नाही. उकळून गरम करून थंड करून घेतलेलं तेल ह्या लोणच्याच्या मिश्रणामध्ये टाका आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. कोणत्याही प्रकारचं लोणचं बनवण्यासाठी नेहमी स्टीलची भांडी वापरा किंवा चिनी मातीची बरणी, काचेची बरणी असं वापरा. लोणचं ठेवण्यासाठी मात्र नेहमी चिनी माती आणि काचेच्याच बरणीचा वापर करा. पण लोणचं कालवते वेळेस स्टीलची कोरडी असलेली भांडी वापरा. तांब्या पितळची भांडी लोणचं बनवते वेळेस वापरू नका किंवा लोखंडाची भांडी देखील लोणचं बनवते वेळेस वापरू नका. आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एका स्वच्छ कोरड्या अशा काचेच्या बरणीत हे लोणच्याचं मिश्रण भरून घ्या. सध्या हे लोणच्याचं मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल, पण अगदी चारच दिवसामध्ये ह्या मिश्रणाला चांगलं तेल सुटलेलं असेल. लोणच्याच्या फोडी देखील खूप छान मुरलेल्या असतील आणि अगदी चारच दिवसात तुम्ही हे लोणचं खाण्यासाठी घेऊ शकता. ह्या लोणच्याला दिवसातून एक किंवा दोन वेळेस बरणीमध्येच बरणी हलवून व्यवस्थित मिक्स करा. आता सध्या हे लोणचं कोरडं दिसत होतं, पण चार दिवसानंतर पहा हे लोणच्याच्या फोडी बऱ्यापैकी खाली बसलेल्या आहेत आणि लोणचं छान असं रसरशीत झालेलं आहे. आता हे लोणचं तुम्हाला लागतं त्या पद्धतीने थोडं थोडं वेगळ्या बरणीत काढून घ्या, म्हणजे लोणच्यामध्ये ओलसर चमच्या जाणार नाही. लोणचं बिघडायचं जास्तीचं कारण म्हणजे आपण लोणचं ठेवण्यासाठी ज्या बरण्या वाट्या घेतो त्या ओलसर असणं, चमचा ओलसर असणं किंवा एखाद्या वेळेस काही खरकटा पदार्थ लोणच्यामध्ये पडणं, तरच लोणचं खराब होतं. पण व्यवस्थित काळजी घेऊन लोणचं घातलं तर वर्षानुवर्ष लोणचं कधीही खराब होत नाही. आता हे खरड्याचं लोणचं तुम्ही कशासोबतही एन्जॉय करू शकता. खूप छान चवदार कारळाच्या आणि लसणाच्या चवीचं लोणचं, खरड्याच्या चवीचं लोणचं. लोणच्याची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी जर का अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.